मोनेटारेक्स अर्थपूर्ण भविष्याचे निर्माते वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीतून आपल्याला जास्तीत जास्त 8 ते 10% पर्यंत परतावा मिळतो, मात्र स्टॉक मार्केटच्या माध्यमातून आपण कमीत कमी 20 ते 30% परतावा मिळवू शकतो। स्टॉक मार्केटमध्ये 5 वर्षांचा अनुभव असलेली कंपनी म्हणजेच मोनेटारेक्स। डीमॅट अकाउंट ओपनिंग, शेअर मार्केट विषयी सल्ला, स्टॉक मार्केटचं शिक्षण, ठिकाण लोणी सेंट्रल, पहिला मजला, ऑफिस नंबर 35, लोणी। महेश कुसाळकर, संपर्क 76667405। अधिक माहितीसाठी monetarex.co.in या वेबसाईटला भेट द्या। ज्या माणसांकडे जिद्द असते तीच माणसं काहीही प्राप्त करू शकतात, असं प्रतिपादन चिचोंडी पाटील येथील प्रसिद्ध भागवताचार्य अशोक महाराज करडिले यांनी केलंय। पाथर्डी तालुक्यातील दादा पाटील राजळे महाविद्यालयाच्या वतीने सहकार महर्षी स्वर्गीय दादा पाटील राजळे यांच्या 100व्या जयंतीनिमित्ताने आयोजित 3 दिवसीय स्वर्गीय दादा पाटील राजळे स्मृती व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते। ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे होते, तर प्राध्यापक डॉक्टर तानाजी पाटील, प्राध्यापक डॉक्टर एकनाथ खांदवे, वृद्धेश्वरचे उपाध्यक्ष रामकिशन काकडे, ज्येष्ठ संचालक उद्धवराव वाघ, सुभाष ताठे, कुशीनाथ बर्डे, श्रीकांत मिसाळ, बाबासाहेब किलबिले, नारायण काकडे, श्यामसुंदर राजळे, पुरुषोत्तम आठरे, धनंजय बडे, विश्वस्त शिवाजी राजळे, जे आर पवार, आर जे महाजन यांची उपस्थिती होती। मित्रांनो, की चांगल्या व्यक्तीचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे। हा जो चांगला विचार सांगतो किंवा जो चांगला विचारी आहे त्याच्या पायाजवळ बसायची आपली तयारी पाहिजे, आणि जोपर्यंत आपण चांगले विचार आत्मसात करत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग नाही। आमचं अध्यात्म हे सांगतं का, अध्यात्म कशासाठी आहे? लोक काय म्हणतात, कर्व म्हातारपणी, म्हातारपणी काहीच होत नाही हे लक्षात ठेवा। मला उलट आनंद वाटतो की तुमच्या पुढे बोलण्याची संधी मिळेल, याचं कारण असं आहे की जे तरुणपणी होईल ते म्हातारपणी होणार नाही। म्हातारपणी काय होते, मला स्मृती घडून शोधतो, हातपाय गळून जातात, काहीच करता येत नाही। आम्ही जर एखाद्या म्हातारा नुना जे आहे तो होतो जेवारी, कारण आयुष्यभर जेवारीच खाल्ली आणि मग आता दुसरं काय येणार डोळ्यापुढं, काहीही येत नाही। म्हणून भाऊंचं जीवन आपल्याला का वारंवार परत आपल्या डोळ्यापुढे आणायचं, तर याचं कारण आहे की त्यांना जी दृष्टी होती ती शालेय शिक्षणाने सगळ्या दृष्टी येईल असं काही नाही आहे। पुष्कळ आता तात्यांनी मग अशी तेच सांगितलं की तुम्ही ग्रॅज्युएशन होताल, तुम्ही वेगवेगळ्या डिग्र्या मिळवताल, पण ते म्हणजे शिक्षण नाही, कारण आता काळ बदललेला आहे। पूर्वी कसं होतं, उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, हे असं सगळं होतं, परंतु त्यालाही कलाटणी बसली आणि आज तर अजून त्याच्याही पुढे गेलं। मी परवा वाचलं, त्या टाटांना विचारलं होतं किंवा त्या अंबानी जे आहे हा ग्रुप तुमच्या पुढे आहे असं का बरं, यांचा इन्कम जास्त आहे असं का? त्यावेळेला टाटांनी फार सुंदर उत्तर दिलं, म्हणले मी उद्योजक आहे, ते व्यावसायिक आहेत, हा फरक पडला। तर तुम्ही उद्योजक व्हायलाच पाहिजे आणि का नाही, तुकोबराय म्हणतात की संकोचनी कार्य झाला असे लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे। तू स्वतःला छोट का समजतो, मला जमणार नाही असं कधी म्हणू नका, सकारात्मक विचार करायचं शिकलं पाहिजे। मला जमल दुसऱ्याला नाही जमणार असं विचार करा तुम्ही, आणि जोपर्यंत आपण असं विचार करत नाही तोपर्यंत आपली प्रगती पण होणार नाही, लक्षात ठेवा। म्हणून भाऊंचं बालपणही तुमच्या आमच्या सारखंच होतं, परंतु दृष्टी मात्र वेगळी होती आणि त्या दृष्टीतून काय झालं महाराज, तर त्या दृष्टीतून त्या पुढची जडणघडण तयार झाली, नेतृत्वाची जडणघडण, राजकारणही त्या राजकारणातही त्यांचा पुढे प्रवेश झाला। त्यांनी बघितलं की नाही, पाथर्डी तालुका जो आहे हा अतिशय दुष्काळी तालुका आहे, या ठिकाणी फार भयानक परिस्थिती होती। आता हे तुम्हाला आठवणार पण नाही, परंतु जुना जो जुना काळ आहे त्यांना माहिती आहे। आणि भाऊंचं एक वैशिष्ट्य असं होतं की स्वातंत्र्यपूर्व काळातही ते होते आणि स्वातंत्र्य नंतरच्या काळातही ते होते, दोन्हीचे साक्षीदार ते होते। आणि त्यांनी त्या ठिकाणी हा कारखाना जो उभा केला तो याच्याकरता उभा केला की नाही, माझ्या लोकांना हे मिळायला पाहिजे, माझ्या लोकांना उद्योग व्यवसाय मिळाला पाहिजे, माझ्या लोकांची प्रगती झाली पाहिजे। दुष्काळी तालुक्यामध्ये त्यांनी वांबुरी चारी म्हणा, पाथर्डी चारी म्हणा, ह्याच्यासाठी प्रयत्न केले, ते अगदी यशवंतराव चव्हाण वगैरे यांच्यापर्यंत ते जाऊन पोहोचले, मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊन पोहोचले, सगळीकडे केंद्रामध्ये जाऊन पोहोचले। आणि विचार करा तुम्ही, शिक्षण नव्हतं, म्हणजे अल्पशिक्षित माणूस इतका लांब जाऊ शकतो हे सोपं काम नाही, त्याचं एकमेव आहे जिद्द असावं लागते। महत्त्वाच्या नावाने आपण ही व्याख्यानमाला घेतोय, त्या व्यक्तिमत्वातील जे काही चांगले गुण असतील त्यांचा उहापोह इथे व्हावा, आणि म्हणून भाऊंच्या मध्ये जी असलेली नवनिर्मिती किंवा उद्यमशीलता होती त्याचं सुद्धा त्या काळाचं, त्या कालखंडाचं आणि त्या धडपडीचं प्रतीक, प्रतिमा या पत्राद्वारे आपल्याला दिसते।
खरं म्हणजे भाऊंच्या काळामध्ये जे जे लोक घडले, मग ते भले राजकारणात असतील किंवा समाजकारणात असतील, आपल्याला अशाच प्रकारच्या व्यक्तिमत्व त्या काळातली जाणवतात. आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी प्रेरणा घेण्यासाठी की त्या काळामध्ये एखादा उद्योग उभारणं आणि तो चालवणं हे किती कष्टाचं असू शकतं. आज तुम्हाला जी इंटरनेट आहे त्याद्वारे सगळी माहिती मिळते, पण त्या काळात थोडीच एवढी माहिती मिळायची की कशा प्रकारे जगामध्ये नवीन नवीन डेव्हलपमेंट होत आहे. आणि म्हणून त्या काळची कैलासवासी स्वर्गीयवासी भाऊंची जी धडपड आहे, जे व्हिजन आहे, दूरदृष्टी आहे, उद्यमशीलता आहे, या सर्वांच्या गुणांचं प्रतीक प्रतिमा आपल्याला त्या पत्राद्वारे दिसते. आपल्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तीर्थरूप आप्पासाहेब राजळे तथा काका त्यांच्या प्रेरणेनं खरा हा ज्ञानयज्ञ सुरू झाला. उद्देशच असा होता की ज्या माणसांनी जग पाहिलेलं आहे, जे समाजामध्ये वावरतात, अशा माणसांना या परिसरामध्ये आणून स्वर्गीय भाऊंच्या नावानं व्याख्यानमाला ठेवून का होईना, पण यांचं एक प्रबोधन व्हावं, त्यांना जग कळावं, स्पर्धेच्या वेगळ्यामध्ये जाण्याकरता आपण कुठं आहोत, काय केलं पाहिजे, हा असणारा दृष्टिकोन तीर्थरूप काकांचा खरा असणार होता. आणि म्हणून ही व्याख्यानमाला सुरू होताना आज जवळजवळ 17 वर्षाचा कालखंड दिलेला आहे. पण भाऊंनी सगळ्यांना बरोबर घेऊन काम केलं, म्हणजे त्याला आपण समाजभूमिक नेतृत्व असं म्हणतो. सर्व जाती धर्माच्या माणसाला बरोबर घेणं आणि सर्वांच्या सोबत पुढे जाणं, त्यांच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे खूप बोलता येईल. समाजासाठी त्यांनी जे कार्य केलेलं आहे, त्यांचा जन्म हा स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये झाला. हे वर्षांच्या अर्थानं महत्त्वाचं आहे की भारतीय स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव आपण साजरा करतो, आणि त्याही पूर्वी 22 भाऊंचा जन्म झाला. मग शेतकरी वाचनालय असो, गावामध्ये सोसायटी असो, उद्देश्वर कारखाना असो, कम्युनिस्टांची चळवळ असो, संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो, 1942 चले जाऊची असणारी चळवळ असो, देशाला मिळणारं स्वातंत्र्य, आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मग त्यांनी लोकल बोर्डच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, म्हणजे पंचायत राज्य व्यवस्था जी आपल्या समाजाच्या उपयोगाला कशी आणता येईल, सहकारी चळवळीच्या माध्यमातून उभा केलेला वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, आणि 91 सुरू झालेलं हे जे शिक्षण संकुल आहे, हे सगळीकडे पाहिलं जात असताना की भाऊंनी केलेलं काम हे अनेक पिढ्यांना मार्गदर्शक स्वरूपाचं आहे. मांडलेलं आहे अमृतानुभव हा स्वतंत्र ग्रंथ आहे ज्ञानेश्वरांचा, पण अमृतानुभव हा जीव आणि शिवाचं ऐक्य सांगणारा, स्त्री पुरुषाचं ऐक्य सांगणारा असा ग्रंथ जो आहे तो समजायला काठिण्याच्या पातळीवरती जातो. ज्ञानेश्वरांची अभंग गाथा, ज्ञानेश्वरांची जी अभंग गाथा आहे ती आपल्याला अतिशय जवळची वाटायला लागते. ज्ञानेश्वरांची अभंग गाथा असेल, ज्ञानेश्वरांचे जे काही इतर अभंग आहेत ते अतिशय सोपे आणि चांगल्या प्रकारचे आहेत असं आपल्याला वाटतं. संपूर्ण लोकशाहीची चळवळ निर्माण करायचं आणि संतांना एकत्रित करायचं, सर्व जातीच्या लोकांना एकत्रित करून ज्ञानेश्वरांनी समाजासमोर आणलं आणि समाजातल्या वेगवेगळ्या जातीच्या घटकांना सन्मान प्राप्त करून दिला, हे एक महान काम ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि 21व्या 22व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. ते आपल्याला जे काही सांगायचं आहे ते सांगितल्यानंतर त्या चारही भावंडांना आपलं काम संपलं असं वाटलं, त्या ज्ञानेश्वरांचं काम हे आपण आपलं आयुष्य जरी पणाला लावलं तरी ते समजायला वेळ लागतो. या सगळ्या संत चळवळीमध्ये असणारी मंडळी जी आहे ती आपल्याला आजही प्रेरक आहेत असं वाटायला लागतं. ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ आणि त्यांच्याबरोबर असलेले नामदेव, त्यांच्याबरोबर असलेली जनाबाई, या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या दिसत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एकनाथांनी जे केलेलं काम आहे आणि तुकाराम हा एक महान द्रष्टा कवी आहे. मान्यवरांच्या हस्ते सहकार महर्षी स्वर्गीय दादा पाटील राजळे राज्यस्तरीय उत्कृष्ट संत साहित्य पुरस्कार पुणे येथील प्राध्यापक डॉक्टर तानाजी पाटील यांना संत साहित्यातील सामाजिकता या ग्रंथासाठी प्रदान करण्यात आला. सहकार महर्षी स्वर्गीय दादा पाटील राजळे प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी, प्रगतशील दूध उत्पादक शेतकरी, प्रगतशील फळे उत्पादक शेतकरी पुरस्कार, तसेच स्वर्गीय सौ चंद्रभागाबाई दादा पाटील राजळे सेवाभावी संस्थेच्या वतीनं
तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा सन्मान केला गेला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक राजेंद्र इंगळे यांनी केलं, तर सर्वांचे आभार प्राध्यापक श्यामराव गरड यांनी मानले। अमोल कांकरिया सह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी।